नमस्कार, आज आपण करणार आहोत ब्रेड पकोडा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडून स्मॅश केलेला बटाटा आहे, साधारण 3 ते 4 बटाटे घेतलेला आहे तिथं, बेसन पीठ 4 चमचे, ब्रेड स्लाइस आहेत, ही हिरवी चटणी आहे, पुदिन्याची चटणी, आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता। तांदळाचे पीठ आहे 2 चमचे, मीठ, तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, बेकिंग सोडा, हिरवी मिरची साधारण 4 घेतलेले आहेत, कोथिंबीर। आपण हे मिश्रण तयार करून घेऊया। बटाटा घेतलाय, तिखट, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आमचूर पावडर, चाट मसाला, हे सर्व एकत्रित करून घेऊया, हातानेच करू। पकोड्याचं आतलं स्टफिंग तयार आहे, बॅटर बनवून घेऊ। बॅटर कसं सैल सर हो, हळूहळू पाणी घालावयात, नाहीतर गुठळे होण्याची शक्यता। बॅटर तयार आहे, त्यात आपण आता सोडा घालणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, आता आपण हे तळून घेऊ।
ब्रेड पकोडा तयार आहे आता. तुम्ही आता हिरव्याच्या पिंजरभर सॉस बरोबर खाऊ शकता.